लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 12 मार्चच्या भागामध्ये सोहम सांगत असतो मी पाहिलं. अद्वैतदादा कलावहिनीच्या रूममध्ये स्वतः गेला, आतून दार लावलं. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार होतो, पण मी ज्या वेळेला पाहिलं तेव्हा अद्वैतदादाने ड्रिंक केलं होतं आणि त्यामुळे मी त्याला थांबवलं नाही. आता मात्र सोहमने सगळा उलगडा केल्यावरती सरोज खूप चिडते. अद्वैत, तू ड्रिंक केलं होतंस? अद्वैत म्हणतो, मला खरंच काही आठवत नाहीये. यावरती रोहिणी म्हणते, असं कसं अद्वैत? म्हणजे ज्या वेळेला शुद्धीत असशील तेव्हा तर तुला आठवत असेल ना तू ड्रिंक करायला बसलास म्हणून. अद्वैत म्हणतो, हो ते मला आठवते. सरोज म्हणते, अद्वैत खरंच? आज माझी मान तू शर्मेने खाली घातलीस, त्यावेळेला आबा म्हणतात. अद्वैत खरंच मला तुझ्यावरती किती अभिमान होता. आज जे कृत्य केलंस ना, दारू पिऊन तू कलाच्या रूममध्ये गेलास, माझी सुद्धा मान आज शर्मेने खाली गेली. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं म्हणत आबासुद्धा अद्वैतला खूप बडबडतात आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. कला बिचारी तिथेच उभी राहते, अद्वैत तिच्याकडे पाहतच असतो. पण आता कलासुद्धा स्टोर रूममध्ये जाते. मग अद्वैत आता सरोजची माफी मागण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो आणि आई खरंच मला माफ कर यावरती सरोज म्हणते, आज त्या मुलीसमोर माझी मान खाली गेली. अद्वैत म्हणतो, मला माफ कर, मी खरंच चूक केलेली आहे. प्रदीप म्हणतो, आपली चुकी असेल ना तर आपण जरूर माफी मागावी. हा म्हणजे कलाच्या रूममध्ये दारू पिऊन तू गेलास ही तुझी चूक आहे, पण तुझ्या बायकोच्या रूममध्ये तू गेलास ही तुझी चुकीच नव्हती. असं म्हणत काय नक्की फरक आहे आणि कशाबद्दल तुला गिल्ट वाटायला पाहिजे हे प्रदीप आपल्या मुलाला समजावून सांगत असताना सरोज म्हणते, तुमच्याशी तर मला काही बोलायचंच नाही आहे. नको ते त्याच्या मनामध्ये काहीही भरवू नका. अद्वैत, त्या मुलीच्या रूममध्ये जायची तुला गरजच काय होती? अद्वैत म्हणतो, आई गोष्टी कशा घडल्या मला खरंच काही कळत नाही आहे, मला माफ कर ना. यापुढे मी सगळं तारतम्य ठेवून विचार करेन. असं म्हणत तो सरोजला वचन देत असतो, पण सरोज खूप चिडलेली असते. घडलेल्या प्रकारामुळे तिची मान जवळजवळ खालीच गेलेली असते. अद्वैतला मात्र या सगळ्याचा खूप गिल्ट वाटत असतो. इकडे आता रोहिणी चिडलेली असते आणि ती सांगते, राहुल ही अगावगिरी करायला तुला कुणी सांगितली होती? राहुल म्हणतो, अगं हाच तर आपला प्लॅन होता ना, म्हणजे अद्वैतचा सगळ्यांच्या समोर तमाशा होऊ द्यायचा होता. यावरती रोहिणी म्हणते, हा माझा प्लॅनच नव्हता. तुला कळतंय का, आपल्याला तो दारू पिऊन सरोज वहिनीकडे जायला हवा होता. सरोज वहिनीच्या समोर त्याने तमाशा करायला हवा होता, तू हे सगळं का केलंस? यावरती राहुल म्हणतो, तमाशा तर झाला ना. रोहिणी म्हणते, नाही, अशा प्रकारचा तमाशा पुन्हा होता कामा नये. म्हणजे काहीही झालं तरी अद्वैत आणि कला हे दोघं एकत्र येता कामा नये, ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे. कारण किती काही झालं तरी लोणी हे आगीच्या बाजूला ठेवलं की वितळतच ना. तुला कळतंय का, यापुढे ही खबरदारी घे की दोघंजण कधीही एकत्र येणार नाहीत. असं म्हणत इकडे आता रोहिणी राहुलला आपला प्लॅन समजवून सांगत असते. तोपर्यंत अद्वैत विचार करतो, काल मी ड्रिंक्स केली होती खरी, म्हणजे मी राहुलसोबत ड्रिंक्स करायला बसलो होतो, पण त्यानंतर काय घडलं? त्यानंतर अशा काय गोष्टी घडल्या? मी रूममध्ये गेल्यावरती काय केलं? तिच्यासोबत काही चुकीचं तर केलं नाही ना. एक न शंभर हजार प्रश्न आता मात्र अद्वैतच्या डोळ्यासमोर येत असतात. मला त्या मुलीलाच विचारायला पाहिजे, नक्की काल रात्री तिच्यात आणि माझ्यात काही घडलं तर नाही ना. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं आणि या सगळ्याचं जाब विचारण्यासाठी किंवा या सगळ्यामध्ये रात्री काय घडलं होतं हे विचारण्यासाठी अद्वैत आता कलाच्या रूममध्ये म्हणजे स्टोर रूममध्ये जायला निघतो. तोपर्यंत काजू आता सगळं सामान घेऊन कलाला देण्यासाठी निघालेली असते आणि तिने सोहमला कॉल केलेला असतो. आता मैना विचार करते, हीच वेळ आहे, हिच्या सोबत मी आता तिकडे चांदेकरांच्या घरी जाते आणि राहुलच्या समोर जाऊन उभी राहते, मग बघूया तो मला कसं टाळतोय ते. आता मात्र इकडे काजल सांगत असते, आई मी येते, सगळं सामान कलाताईला देऊन येते. पाठोपाठ नैनाला निघालेली बघून इकडे संगीता चिडते आणि म्हणते, काय ग तू कुठे चाललीस? चल निमूट घरात बस. यावरती नैना सांगते, मी माझं तोंड झाकून जाईन, मी कुणालाही दिसणार नाही. संगीता म्हणते, तोंड झाकून जा नाही तर अजून कशी जा, तू या घराबाहेर पडायचं नाही, तिकडे भांडी पडलेत ती घास जा. यावरती नैना म्हणते, भांडी आणि मी? आत्तापर्यंत मी अशी कधीच कामं केली नाहीत. संगीता म्हणते, आत्तापर्यंत केली नसेल पण आत्ता तुला करायलाच पाहिजे, जा भांडी घास. आता मात्र नैनाला आश्चर्य वाटतं, ती म्हणते, याआधी तू मला कधी भांडी घासू द्यायची नाहीस, म्हणायचीस की माझ्या हाताला रॅश उठतील, मला कधी जेवण करू द्यायची नाहीस, म्हणायचीस की तुझ्या गोऱ्या स्किनवरती
तो न ज्वाळाचा जो काळोख असतो तो येईल, असं म्हणून तू मलाच काहीच काम करून द्यायची नाहीस. संगीता म्हणते, तिथेच तर माझं चुकलं ना, तिथेच माझी मती खुंटली गेली. तुला ना दोन थोबाडीत देऊन चांगलं कामाला झोंपायला पाहिजे होतं. आज तुझ्यामुळे कर्जाचा डोंगर आहे आमच्यावरती. आज तुझ्यामुळे कला त्या अवस्थेत पडली. तुझ्यामुळे सगळ्या कुटुंबावरती संकट आलं आहे. माझीच मती भ्रष्ट झाली होती जे तुला फुलासारखं ठेवलं. जा निमूटपणे भांडी घास जा. असं म्हणत संगीता आता मात्र इकडे नैनाला भांडी घासण्यासाठी पाठवते. नैनाचा नाईलाज होतो, तिच्याकडे कोणता पर्याय नसतो. त्यावरती संगीता म्हणते, हे बघ काजल, हे सगळं आहे ना, हे सगळं तू कलाताईच्या हातात दे बरं, आणि तिच्याशिवाय दुसरं कोणाला देऊ नकोस, आणि तिला सगळं समजवून सांग. आणि नैनीला ओरडत ती म्हणते, तू बी काय, चल भांडी घासचा. काजू सांगते, जा भांडी घासचा. असं म्हणत नैनाला ती चिडवत आता सगळं सामान घेऊन कलाकडे यायला निघते. तोपर्यंत कलाने आपली हिशोबाची वही काढलेली असते. हिशोबाची वही काढत कला आता याच्यामध्ये कुणाची ऑर्डर घेतले, किती ऑर्डर घेतले, काय आहे हे सगळं पाहत असते. आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की 3 दिवसात 1 ऑर्डर द्यायची आहे. काय करू बरं, सामान असतं तर मी इथेच काम सुरू केलं असतं किंवा गार्डनमध्ये. काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत ती आपल्या डायरीमध्ये सगळा हिशोब लिहित असते. आणि त्याच वेळेला अद्वे स्टोर रूममध्ये येतो. कलाचं त्याच्याकडे लक्ष नसतं, म्हणजे एका डोळ्याने कलाला कळतं की अद्वैत आपल्या रूममध्ये आलाय, पण कानाडोळा करत ती आपल्या वहीमध्ये हिशोब लिहित असते. अद्वैत दार वाजवतो त्यावर ती कला म्हणते, ये. कला त्याच्याकडे न बघताच त्याला म्हणते, काय विचारायचं आहे, विचार. अद्वैत म्हणतो, तुला कसं माहिती मला काही विचारायचं आहे ते, तू काही सर्वज्ञ आहेस का. कला म्हणते, मला समजतात गोष्टी, तुला काहीतरी विचारायचं आहे, विचार. आता कलाला गोष्टी समजल्यात म्हटल्यावरती त्या ॲक्सेप्ट कशा करायच्या. म्हणून अद्वैत म्हणतो, काही नाही, मला काही विचारायचं वगैरे नव्हतं. कला म्हणते, नव्हतं विचारायचं, ठीक आहे, मग तू इथे कशाला आलेला आहेस. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, म्हणजे खरं तर विचारायचं होतं. कला म्हणते, मग विचार ना, एवढे आढेवेडे का घेत आहेस. यावरती मात्र आता अद्वैत म्हणतो, मला तुला हे विचारायचं आहे की काल रात्री मी इकडे आलो तेव्हा आपल्यामध्ये. असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैत थांबतो आणि म्हणतो, बोल ना, काय घडलं होतं. कला म्हणते, अच्छा, म्हणजे तुला विचारायचं पण आहे, ताकाला पण जायचं आणि भांडं पण लपवायचं, त्यापेक्षा सरळ सरळ विचारून टाकायचं की. पण आत्ता माझा तुला काही सांगायचा मूड नाही आहे आगाव. यावरती अद्वैत म्हणतो, अति आगाव. आता मात्र अद्वैत वळून जायला निघतो. कला म्हणते, थांब की. अद्वैत म्हणतो, बिलकुल नाही, आता मी वळणारच नाही. मग कला म्हणते, ठीक आहे, मी तुला जे सांगते ते ऐक, म्हणजे काल रात्री आपल्यामध्ये तसं काही झालंच नाही. आता अद्वैत सुटकेचा निश्वास सोडतो आणि तो मागे वळतो आणि म्हणतो, काय काय बोललीस तू. यावरती कला म्हणते, तू तर मागे वळणार नव्हतास, मग कसा काय वळलास माझ्या सांगण्यावरून. अद्वैत म्हणतो, तू पण काही सांगणार नव्हतीस ना, मग कसं काय सांगितलंस. कला म्हणते, माझा मूड झाला, मी सांगितलं. काल रात्री तू इथे आला होतास, दारूच्या नशेत होतास, काहीतरी बरळत होतास, पडलास, झोपलास, मग मी खाली झोपले होते. आता नक्की आपल्यात काही झालं नाही हे कन्फर्म झाल्यामुळे अद्वैत एकदम स्वतःला आता मात्र एकदम शांतपणे फील करतो की आपल्याकडून चूक घडली नाही. आणि सरोजने सांगितलेलं असतं की या गोष्टीचा ती मुलगी फायदा घेईल, खोटं माटं काहीतरी बोलेल. पण तसं कलाने काही न केल्यामुळे अद्वैतला खूप बरं वाटतं आणि मग अद्वैत जायला निघतो. कला मात्र आपला हिशोब लिहित असते. तोपर्यंत काजू इकडे फोन करून सोहमला बोलवत असते, तर सोहम काही फोन उचलत नाही. काजू विचार करते, काय माणूस आहे हा, किती याला कॉल केले तरी पण हा कॉल नाही उचलत. तितक्यात सोहम येतो आणि काय चाललंय काय. त्यावरती काजल म्हणते, भावा. आता मात्र सोहम नाराज होतो, तुला सांगितलं ना भावा नको म्हणूस. काजल म्हणते, मित्रा, अरे किती कॉल केले तुला, पण तू काय मोठा माणूस, आमचे कॉल काय उचलतच नाही आहे. यावरती सोहम म्हणतो, नाही ग, बोल काय काम आहे. त्यावरती काजल सांगते, हे कलाताईचं सामान आहे, ते फक्त तिच्या हातात दे, एवढं मात्र आपलं काम कर, तुला कबूतर बनायचं आहे. त्यावरती सोहम म्हणतो, आधी भावा काय मग कबूतर काय. त्यावरती काजल म्हणते, फक्त हे सामान कलाताईला तू नेऊन ते एवढंच कर. असं म्हणत काजल आता सोहमकडे ते सामान देते आणि सोहम ते सामान घेऊन कलाला देण्यासाठी आत येतो. तोपर्यंत सगळेजण आता बिझनेसबद्दल डिस्कस करत बसलेले असतात. तितक्यात सामान घेऊन सोहम येतो. अद्वैत म्हणतो, काय रे हे. यावरती सोहम म्हणतो, काही नाही, माझं पेंटिंगचं थोडंसं आहे, ते मी ऑर्डर केलं होतं, मी आलो आतमध्ये ठेवून. यावरती आबा म्हणतात, हा आपला एक कलाकार प्रदीप, नंतर आपल्या घरात कलाकार हाच.
म्हणजे कलाकारांचं खरंच काही कळत नाही त्यांच्या मनात कधी काय चालू असेल ते, असं म्हणत सगळेजण आता हसायला लागतात. तोपर्यंत तिकडे आता कला येते. कला म्हणते, आबा तुम्ही मला म्हटला होतात की जागरण आणि गोंधळ झाल्यावरती मी एक दिवस माझ्या घरी जाऊन येऊ शकते, तर मी माझ्या घरी जाऊन येऊ का? आबा म्हणतात, हो सुनबाई जा, पण तू एकटी जाऊ नको, अद्वैतला घेऊन जा. यावरती अद्वैत म्हणतो, नाही आबा मी काही जाणार नाही त्यांच्याकडे. यावरती कला म्हणते, नको आबा, म्हणजे माझ्या घरच्यांचा आज झालेला अपमान मी पुन्हा बघू शकत नाही, याला माझ्या घरी नका यायला सांगू, मी एकटीच जाऊन येईन. आता कला नाही म्हणते म्हटल्यावरती अद्वैत कसं हे सहन करणार? आणि नाही नाही, सांदेकरांची प्रतिष्ठा वगैरे काही असते की नाही? आबा मी सुद्धा जाईन हिच्यासोबत. यावरती कला म्हणते, तुला काय गरज आहे येण्याची? अद्वैत म्हणतो, तू नाही ठरवायचं की मी येणार की तुझ्या घरी नाही जाणार, हे फक्त चांदेकर ठरवणार, तुला ठरवण्याचा काही अधिकार नाही, मी तुझ्या घरी येणार आहे. असं म्हणत अद्वैत आता उलटच बोलायला लागतो. आता मात्र कलाचा नाईलाज होतो, कारण या खडूसला नाही म्हटलं तर हा पुढे पुढे आपल्या घरात येणारच आहे. रोहिणी म्हणते, अच्छा म्हणजे हा तर चांगलाच डाव साधून आलेला आहे. आता अद्वैत कलासोबत तिच्या माहेरी जाण्यासाठी तयार होत असतो. तोपर्यंत मात्र आता आबांना पण आनंद झालेला असतो आणि रोहिणीला एक वेगळाच आनंद झालेला असतो. नंतर डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असताना रोहिणी म्हणते, कला आज तुझ्या चेहऱ्यावरती काही वेगळंच हसू दिसतंय, म्हणजे माहेरी जाण्याचं सुख आहे वाटतं हे. कला छानपैकी हसून होकार देते. तेवढ्यात तिथे मात्र आता सरोज येते. सरोज आल्यावरती ती म्हणते, हे काय अद्वैतसाठी ओट्स वगैरे काही नाही ठेवलेले आहेत? यावरती कला सांगते, नाही ते माझ्यासोबत माझ्या माहेरी येत आहेत. सरोज म्हणते, हिंमत कशी झाली तुझी? तो तुझ्या माहेरी वगैरे काही येणार नाही, आणि अद्वैत अद्वैत काय पाहिजे तर अद्वैत साहेब म्हण, असं म्हणत सरोज तिला चांगलंच खडसावते. तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि तो सांगतो, मी ना खऱ्यांच्या घरी चाललोय. मग सरोजला खूप राग येतो आणि म्हणते, काय तू खऱ्यांच्या घरी चाललास? यावरती कला म्हणते, अद्वैत साहेब निघायचं का? अद्वैत म्हणतो, हे काय सकाळपासून साहेब साहेब लावलेला आहेस? आता मात्र अद्वैतच बोल, असं म्हणत अद्वैत सरोजची आज्ञा डावलत कलाला अद्वैत म्हणायला सांगतो. आता खऱ्यांच्या घरी गेल्यावरती दोघांची धमाल पाहण्यासारखी असणार.